ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे गुन्हेगार अमोल कर्डिले याने जयवंत मंजबा नरवडे वय वर्ष 55 राहणार कुरुंद यांच्यावर धारदार तलवारीने काल दुपारी 3:30 सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कुरुंद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुन्हेगार अमोल कर्डिले याचा चुलता अनिल कर्डिले याचा पॅनल होता. कर्डिले याच्या पॅनलने निवडणुकीत निसटते बहुमत मिळवले. निवडणुकी दरम्यान अमोल कर्डिले हा देखील प्रचारात सक्रिय होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पारनेर पोलिसांनी अमोल यास प्रतिबंधात्मक नोटीस बजावून कुरुंद सोडून जाण्याची ताकीद दिली होती. मात्र अमोल हा कुरुंद येथेच लपून छपून वास्तव्यास होता. प्रचारादरम्यान पोलीस वाहन कुरुंद येथे आले असता अमोल तेथून पसार झाला होता. निवडणूक निकालानंतर अमोल कर्डिले यांनी अनिल कर्डिले याच्यासह 4 ते 5 लोकांना घेऊन जयवंत नरवडे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले. नरवडे यांना त्यांच्या मुलाने शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.